दिल्लीमध्ये चर्चा फक्त वडापाव आणि दीदीची इंस्टाग्राम ओपन केलं युट्यूब ओपन केलं तर फक्त आणि फक्त दिदीच आणि दिदीचा वडापाव आणि आपण कसं मागं राहायचं दिल्लीला तर जाऊ शकणार नाही तर का नाही आपण घरीच वडापाव तयार करूया नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण मुंबई स्पेशल वडापाव बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आपल्याला कुकर घेऊन त्याच्यामध्ये सात ते आठ बटाटे

एक चमच जिरं घेतलेला आहे आणि ह्याला चांगलं दरदर असं वाटून घेतलेलं आहे दरदर वाटल्याच्या नंतर आपले बटाटे चांगले थंड झालेले आहेत त्याच्या आपण साली काढून त्याला मॅशरने मॅश करून घेऊयात मॅशरनी चांगलं मॅश केल्याच्या नंतरनं आपल्याला फोडणी तयार करायची एकीकडे तोप तापवण्यासाठी ठेवणार आहे तोप चांगला तापल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये तीन ते चार चमच मी तेल घेणार आहे तेल चांगलं कडाक्याचं चा गरम झाल्याच्या नंतरनं जे आपण मिरची दरदरी वाटली होती ती मिरची आपण त्याच्यात टाकून थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर चिरली होती ती घालायची आणि फोडणी एक पाच मिनिटं हलवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमच हळद घालायची आणि अर्धा चमच मोरी घालायची हे घातल्याच्या नंतर पाच मिनिटं चांगलं परतून द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतर, नंतर, नंतर फोडणी आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे फोडणी आपली चांगली तयार झाल्याच्या नंतर जे आपण बटाटे मॅश करून ठेवले होते त्याच्यामध्ये आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि गरम असल्यामुळं लगेच हात घालू नका एक पाच मिनिट चमचनी चांगलं हलवून घ्या आणि फोडणी थंड होण्यासाठी ठेवून देऊया एका टोपामध्ये आपल्याला एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला किंचितचं मीठ टाकायचं आहे आणि एक चुटकीभर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे सोडा टाकून त्याच्यामध्ये थोडस पाणी मिक्स करत करत आपल्याला चांगलं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही मीडियम प्रकारे करायचं आहे आता हे आपल्याला पाच पंधरा ते वीस मुरण्यासाठी ठेवूया तर आपली फोडणी थंड झालेली आहे मी आता चांगलं हाताने मॅश करून घेते चांगला, चांगला एकजीव करून घेते आणि जास्त भांडीही गाडायची गरज नाही त्याच्यामध्ये साईटला करून कडून ज्या आकाराचे तुम्हाला वडे पाहिजे ते आपण आकार काढून घेऊ कोणी गोल तर कोणी चपटे करते जसे तुम्हाला आकार आवडतील तसे तुम्ही वड्यांचे आकार करून घ्या आता आपलं हे प्रॉपर सगळं तयार झालेलं आहे मी एकीकडे वडे करतानाच तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तेल आता आपलं चांगलं गरम झालंय का नाही बघूया थोडासा तुकडा मी डीप करून तेलामध्ये सोडलाय की आपलं तेल चांगलं परफेक्ट गरम झालेलं आहे तर आता मी एक वडा वडा चांगला हातावरती दोन मिनिटं गोळ गोळा केल्याच्या नंतरनं बॅटरमध्ये मिक्स करून ज्या प्रकारे दाखवलंय त्या प्रकारे आपण एक एक सोडून घेऊया आणि आपल्याला वडा जास्त डार्कही नाही झाला पाहिजे आणि जास्त व्हाईटही नाही दिसला पाहिजे समप्रमाणात त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला खालीवर खालीवर तेल टाकून टाकून आपल्याला सगळीकडून वडा चांगला भाजून घ्यायचा आहे आता माझे वडा तयार झालेला आहे मी आता ह्याला बाहेर काढते आणि बाकीचेही सुद्धा वडे असेच फ्राय करून घेते वडा आपला तयार झालेला आहे आपण सर्विंग डिश मध्ये काढूया बघा किती छान आणि किती फुगलेला दिसतोय तम्म असा फुगलेला आहे नका असं करपलेलं आहे हो किती भन्नाट झालेला आहे दिसायला एक तोडून दाखवते किती छान झालेला आहे एकदम वडा आपण चटणी तयार केली होती चटणीमध्ये आपण चुरा घेतो आणि लसूण आणि चटणी हे मिक्स करून एक ग्राइंडर फिरवायचं फक्त असं चटणी आपली तयार होती पावाला चटणी लावून मध्ये मध्ये वडा ठेवून असा मस्त पैकी गरम गरम बाईट घ्या ना आहा इतका छान टेस्टी लागत होता ना वडापाव तुम्हीही करून बघा आणि मला सांगा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी या चॅनल वरती थँक्यू सो मच